गणेशदत्त गुरुभ्यो नमः। एकदा मनाने विरक्तीचा निश्चय केला, त्या दृष्टीने विचारांची वाटचाल केली, स्वतःच्या मनाला भोगांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला व ध्यास घेतला की आपोआप तशा विचारांची वलये आपल्या भोवती निर्माण होतात। असे झाले म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबता येते। आपल्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी शक्तीला स्मरणाने जागृत ठेवावे, म्हणजे निर्णय योग्य वेळी व योग्य तऱ्हेने घेता येईल। मनाला दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ते विकलांग होईल, त्याच्याबरोबर शरीरही विकलांग होईल। कारण आधी मनाला क्लेश होतात व मग त्याचे पडसाद देहावर उमटतात। जर देहाला क्लेश होऊ नयेत असे वाटत असेल तर आधी मनाला सावध करा। श्री गुरुदेव दत्ता।